शहर में नगर पालिका चुनाव की हलचल दिनों दिन तेज होती जा रही है इसे देखते हुए पाँच सालों में पार्षदों के कार्य का मूल्यांकन करने हेतु सीधे जनता से बीसी न्यूज रूबरू हो रहा है इस संकल्पना को लेकर खोज पार्षद के कार्यक्रम के तहत हिंगन शहर के प्रभाग क्रमांक तीन संत ध्यानेश्वर वार्ड से बीसी न्यूज की टीम भावी पार्षदों की खोज में छुट गई है आज हम इसके प्रथम चरण में पधारे है इसके बाद जनता के सामने इसका द्वितीय तृतीय और चतुर्थ चरण भी पेश किया जाएगा इस प्रभाग का नेतृत्व पिछली बार बीजेपी से विजय महिला पार्षद संगीता वाघमारे करती है संगीता वाघमारे ने कुछ महीने पहले ही भाजपा छोड़कर परिवर्तन करते हुए शिवसेना का दामन थामा है तो दूसरे बीजेपी के चंद्रकांत मायवी यह पार्षद है पिछले साल में द्विपक्षीय प्रभाग पद्धति में दो उम्मीदवार बीजेपी से विजय हुए थे आने वाले नगर चुनाव भी द्विपक्षीय प्रभाग पद्धति से होने वाले है तब कोच पार्षद की इस संकल्पना में प्रभाग क्रमांक तीन से अलग क्षेत्र से युवा महिला वरिष्ठ नागरिकों ने अपने विचार टीम के साथ साझा किए और प्रभाग की समस्या पर पार्षद कितने सही उतरे पार्षदों के बीते कार्यकाल में प्रभाग की जनता के संपर्क में पार्षद रहे या नहीं रहे इसका खुलासा करने की कोशिश टीम बीसी द्वारा की गई है अपन इन बीसी चैनल आलो शोध नगर संकल्पना आता नगर प्रभाग क्रमांक तीन मध्य इकंड जनते नगर सेवका ह्या दो ती दो पाच वर्षाच्या का कार्यकाळात नगरसेवक आपल्या संपर्कात होते का नाही नगरसेवक म्हणजे चंदूजी द बायदवे या रोडनी यायचे हाय हलो करून निघून जायचे पण संगीता ज्या वाघमारे मॅडम आहे हा आले आल्या त्यानंतर मी बघितल्याच नाही अजून कधी वार्डमध्ये त्यांना कधी समस्या वा विचारतानी वार्डातल्या समस्या हो वगैरे किंवा तुमच्यापर्यंत आल्या का नाही आमच्यापर्यंत आल्या आम्ही त्यांना फॉरवर्ड करायचा प्रयत्न केला फोननं त्याच्यावर त्यांनी निवारण त्यांच्या मिस्टरांनी दिलं वाघमारींनी पण त्यांनी कधी म्हणजे होऊन बाडबमध्ये आले नाही गेला कोरोना काळ आहे आता चांगल्या प्रकारे जे जे आहे डेंगूचा प्रादुर्भाव शहरात सुरू आहे तेव्हा नगरसेवक आपल्या किती कामी आले नाही नगरसेवक काही कामी आले नाही आम्ही स्वतः सेल्फमध्ये सगळं करून घेतलं आम्हाला आम्हाला भंग्यांना सांगून मी ते म्हणजे साफसफाई करून घ्यावी लागतात आता नगरसेवकांना काय मेसेज द्यायचा आहे तुमच्याकडून किंवा कोणता संदेश द्यायचा आहे नगरसेवकांना मेसेज मिळतील ना पुन्हाही तसाच प्रभाग आहे त्यांनी उभं राहावं त्यांना जनता जाता जागा दाखवून दि तीन तीनमध्ये शोध संकल्पना संकल्पनाकडून घेऊन इन बी सी एन चॅनलकडून इतके जे नेतृत्व आहे महिला नेतृत्व जे आहे संगीता वाघमारे करतात तो दुसरे नेतृत्व आहे चंदू जंतू माळवे करतात तेव्हा युवा मतदाता आहे आपल्याबरोबर आणि प पहिलीच वेळ जे आहे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे नगरसेवकाबद्दल काय नगरसेवकाबद्दल का म्हणन इथं म्हणता बस जेव्हा वोट येते तेव्हा सगळेजण येते जेव्हा वोट द्यायचे तेव्हा बस या या हम ये करेंगे हम वो करेंगे बाय बापजीमध्ये सब फटांगा जोडत राहते आणि तर कामं आहे तर ह्या एवढं म्हणता तुम्ही रोड पा हे नाही बनवलं आतापर्यंत तर तिथं ह्या गड्डे गड्डेओ्डे पडू नये म्हणजे समस्या एवढी आहे एकूण न पाच वर्षाच्या कार्यकाळात नगर नगरसेवकापासून आपण नगर का, का, संतुष्ट आहे का समाधानी आहे काही समाधानी नाही आहे काही समाधानी नाही जेव्हा काही होतच नाही तर समाधान राहणार आता नगरसेवकांना काय काय मॅसेज द्यायचा आहे किंवा कुठला संदेश द्यायचा आहे आपल्याला काही मतदान करायचं नाही ना काय करायचं नाही सिद्ध सिद्ध सिद्धा हिशोबत म्हणजे कसं संतुष्ट म्हणजे काय रोड नाही बनवत काही नाही बनवत फक्त पैसा खाण्यापुरतीच राहते सगळे लोक म्हणजे एकूण पाच वर्षाच्या कार्यकाळात जे नगरसेवक आहे आपल्यापर्यंत पोचले नाही किंवा आपण नगर नगरसेवकाबद्दल नगर समाधान को, नाही कोणी पोहोचले पण नाही आणि काही समाधान पण नाही आहे गेला आता डेंगू डेंगूचा प्रादुर्भाव आता चांगला सुरू आहे गेला कोरोना काळ झाला आहे त्याच्यात नगरसेवक आपल्यापर्यंत पोहोचले का कुठली मदत केली का नाही 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 कोणी पोचलेलं पण नाही आहे आणि कोणी कोणती मदत पण नाही केलेली आहे एकूण जो युवा मतदाता इत इतका जो आहे नगरसेवकाबद्दल संतुष्ट नाही आहे किंवा नगरसेवक इथपर्यंत पोचलेलेच नाही अशीच काही अवस्था प्रभाग क्रमांक तीनमध्ये दिसत आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये शोध नगरसेवकाचाही संकल्पना घेऊन एन बी सी एन चॅनलकडून तेव्हा आपल्यासोबत एक प्रभागातले नागरिक आहे त्यांच्याकडून जाणून घ्या काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे नगरसेवकाबद्दल हा आमचा रस्ता इलेक्शनच्या अगोदर खूप छान होता एकदम सुंदर होता नंतर हे पाईपलाईनचं काम झालं पूर्ण फुटलं आहे आणि नगरसेवकांना आम्ही पाचशे वेळा सांगितलं छोटे मुलं इथं पडलेले आहे अपघात झालेले आहे त्यांना भरपूर वेळा सांगून याच्यावर त्यांनी काही ॲक्शन घेतलेलं नाही आता समोरच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांना हे का वेड़ आमाला काय सांगणार नाही पुन्हा वेळोवेळी पण आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या मताने करू आमचं म्हणणं आहे ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण नगरसेवकापासून समाधानी आहे का नाही 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 आम आमचं एकही काम त्यांनी का केलेलं नाही आणि कोणतीही गोष्ट ते कानावरही घेत नाही त्यांना शंभर वर्षांना हो करतो पाहतो येतो करून टाकू याच्या अगोदर मी बी जे पीचा बूथ प्रमुख होतो पण त्या भूत प्रमुखाचे हे काही त्यांनी म्हणून ऐके घेतले नाही म्हणून मी त्याचा राजीनामा दिला आहे आता का म्हणजे आता नगरसेवकांना येणाऱ्या काळात काही दिवसांना निवडणूक लागणार आहे आता नगरसेवकांना दोन्ही नगरसेवकांना काय कायच का मॅसेज द्यायचा आहे आपल्याला आपल्याकडून मॅसेज त्यांना मिळालेला आहे आणि जे जनता जनार्दन आहे ते त्यांना आपली जागा दाखवते म्हणजे एकूणच या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण नगरसेवकाच्या कार्यापासून समाधानी नाही असं म्हणणं आहे का मी बिलकुल समाधानी नाही त्यांनी कोणतेच काम केलेलं नाही काहीच समाधानी नाही बीसीएन न्यूज के लिए हिंगन घाट से रवी नूरकर और प्रमोद वैद की रिपोर्ट